चला आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा शिकूया. प्रथम पद ए सामान्य फरक डी चे मूल्य खालीलप्रमाणे असेल तर समांतर श्रेणीचे प्रथम चार पद शोधा. आता आपल्याला ए आणि डी दिलेला आहे, तर ए आणि डी दिलेला आहे म्हणजे ती समांतर श्रेणी बनतच असेल, त्यावरून आपल्याला प्रथम चार पद शोधायचे. प्रथम चार पद म्हणजे ए वन ए टू ए वन म्हणजे ए दिलेलाच आहे, ए टू ए थ्री आणि ए फोर. खूप सोपा प्रश्न आहे, बरोबर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसराचं पहिलं, त्याच्यात ए ची किंमत आहे 10, डी ची किंमत आहे 10. आता मी तुम्हाला सांगितलं तर व्यापक स्वरूप, व्यापक स्वरूप कोणतं आहे, ए ए प्लस डी ए प्लस टू डी ए प्लस थ्री डी, बरोबर अप टू चार पदं सांगितले म्हणजे चार झालं, याला म्हणतात व्यापक स्वरूप, ज्यावरून आपण समांतर श्रेणी बनवू शकतो. ए म्हणजे ए वन बरोबर 10, ए टू ए टू म्हणजे ए प्लस डी, ए ची किंमत आहे 10, डी ची आहे 10, झालं 20. दुसरं पद आलं ए थ्री, ए प्लस टू डी, 10 प्लस 2 गुणिला 10 10, 10 दुने 20 किती झाले 30. ए फोर ए प्लस थ्री डी, 10 प्लस 3 इंटू 10, 10 प्लस 30 इंटू 4. प्रथम चार पद सांगितले बघा, प्रथम 1 2 3 आणि चार पद मिळाले. ए वन बरोबर 10, ए टू बरोबर 20, ए थ्री बरोबर 30, ए फोर बरोबर 4, बरोबर झालं पहिला प्रश्न सॉल्व. चला आता दुसरा प्रश्न आहे, परत ए बरोबर मायनस 2, डी बरोबर 0, सोबतच पुस्तक घेऊनच बसायचे, बरोबर. चला अगेन ए वन इज इक्वल टू मायनस 2, ए टू ए टू दुसरं परत ए प्लस डी, इथं डिफरन्स 0 आहे, मायनस 2 प्लस 0 इज इक्वल टू मायनस 2, ए थ्री बरोबर ए प्लस 2d, मायनस 2 प्लस 2 इंटू 0 मायनस 2, 0 इंटू 2 म्हणजे 0 इज इक्वल टू मायनस 2, ए फोर ए प्लस 3d, मायनस 2 प्लस 3 इंटू 0 मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2 प्लस 0 इज इक्वल टू मायनस 2. मग तुमचं पद काय आलं, मायनस 2 मायनस 2 मायनस 2 मायनस 2. बघा तुम्ही म्हणा टीचर एकच पद येतं आहे, असं का होतं, जेव्हा डिफरन्स 0 असतो तेव्हा एकच पद वारंवार रिपीट होतो, तरी तिला आपण काय म्हणतो, समांतर श्रेणी आहे. कारण की आपण बघितलं नोंदमध्ये की डिफरन्स हा शून्यही असू शकतो, धनही असू शकतो आणि ऋणही. शून्य असला तरी ती श्रेणी समांतर श्रेणी आहे असे म्हणता येईल. समजलं सर्वांना? आता दुसऱ्या प्रश्नातलं पाचवं उदाहरण आपण करू, बरोबर. तिसरं आणि चौथं तुम्हाला करायचं आहे, सोपं आहे. पाचवं उदाहरण, त्याच्यात ए बरोबर मायनस 1.25, डी बरोबर मायनस 0.25. अगेन ए वन इज इक्वल टू ए मायनस 1.25, ए टू बरोबर ए प्लस डी मायनस 1.5 प्लस मायनस 0.25. आता हे व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे, मायनस 1.25 मायनस 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 प्लस मायनस 0.25 किती झाले, 1.50. पण कसे, मायनस ए थ्री ए प्लस 2d मायनस 1.25 प्लस 2 मायनस 0.25 मायनस 1.25 0.25 गुणिला 2 म्हणजे 0.50. पण कोणसा, मायनस मायनस प्लस मायनस म्हणजे 1.75, बरोबर. अगेन ए फोर ए प्लस 3d इज इक्वल टू मायनस 1.25 प्लस 3
माइनस 0.25 इज इक्वल टू माइनस 1.25 जसा तसा माइनस प्लस माइनस सरळ गुणाकार करायचा 25 त्रिक 75 पॉइंट जसा तसा इन इथे येणार 75 तर माइनस माइनस बेरीज होते पण चिन्ह लागतं माइनसचं बरोबर 0 7 आणि 2 9 आणि 1 10 परत 0 चला 1 झाले 2 म्हणजे उत्तर आलं माइनस 2.00 म्हणजे 1.25 माइनस 1.50 माइनस 1.75 माइनस 2 हे झाले तुमचे प्रथम चार पद म्हणून गुणाकार करताना आणि बेरीज करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे हा आपला प्रश्न 2 इथं संपला आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा स्वाध्यायाचा तिसरा प्रश्न बघा खालील दिलेल्या समांतर श्रेणीसाठी प्रथम पद आणि सामान्य फरक शोधा आता अगोदरच्या याच्यात तुम्हाला प्रथम पद आणि डिफरन्स दिला होता त्यावरून आपण चार पद शोधले श्रेणीचे आता तुम्हाला श्रेणी दिली आहे आणि त्यावरून काय शोधायचं आहे प्रथम पद आणि सामान्य फरक खूप सोपं आहे बरोबर त्याच्यात चार उदाहरणं आहेत दोन मी करेल एक तुम्हाला दोन तुम्हाला करायची बरोबर तिसरा प्रश्न आपण करू प्रश्न क्रमांक तिसरा ल तिसरा आधी पहिलं घेऊ बरोबर श्रेणी दिली आहे 1 प्लस 1 मायनस 1 मायनस 3 अप टू चला प्रथम पद म्हणजेच 3 पहिलं पदलाच प्रथम पद म्हणतात डिफरन्स शोधायचा आहे डिफरन्स शोधताना याला ए 1 याला ए 2 याला ए 3 याला ए 4 म्हणतात मग दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं म्हणजे ए 2 मायनस ए 1 1 मायनस 3 मायनस 2 अगेन सर्व चेक करायचं परत ए 3 मायनस ए 2 मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 आला डिफरन्स दोघांचा सारखा आला म्हणजे ही समांतर श्रेणीतच आहे आपल्याला प्रथम पद पण मिळालं इथं लिहायचं प्रथम पद 3 आणि सामान्य फरक मायनस 2 मिळालं समजलं सर्वांना प्रथम पद ए डिफरन्स शोधायचं आहे पहिल्या पदामधून दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं बरोबर आता त्याच्यानंतर आपण तिसरं उदाहरण सोडवणार आहोत बरोबर तिसरं उदाहरण 1/3 5/3 9/3 13/3 ए म्हणजे प्रथम पद आला डिफरन्स डिफरन्स अगेन ए 2 मायनस ए 1 ए 2 काय आहे 5/3 मायनस 1/3 छेद सारखा असल्यामुळे सेट जसाचा तसा वजाबाकी होईल वरच्याची 5 मधून 1 गेला 4 आलं पुढचंही चेक करून घ्यायचं शंका असेल तर ए 3 मायनस ए 2 9/3 मायनस 5/3 छेद सारखा आहे 9 म्हणून 5 गेलं तर 4 आला म्हणजे ए बरोबर प्रथम पद आणि डिफरन्स 4/3 आय इझी आता बाकीचे दोन तुम्हाला करायची आहेत ओके चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती श्रेणी समांतर आहे जर ती समांतर श्रेणी असेल तर सामान्य फरक डी आणि नंतरचे तीन पदे लिया आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की श्रेणी कोणती बनणार जिचं डिफरन्स म्हणजे सामान्य फरक हा सर्व पदांमधील कसा असेल समान असेल समान असेल तरच ती समांतर श्रेणी म्हटली जाईल जर पदांमधील सामान्य फरक समान नसेल तर ती समांतर श्रेणी नाही असं आपण सांगू शकतो चला आपण पहिलं उदाहरण घेऊ पहिलं उदाहरण 2, 4, 8, 16 चला दोघांमधील फरक डी बरोबर 4 - 2 किती झाले 2 पुढचं चेक करायचं ए 1 ए 2 ए 3 ए 4 नाही समजत असं नावं द्यायची ए 3 मायनस ए 2 8 - 4 किती झाले 4 इथंच बघू शकतात आपण
पहिल्याच्या 2 आला दुसऱ्याच्या 4 समान आहे का नाही मल्लितांना काय लिहणार a2 - a1 नॉट इक्वल टू a3 - a2 म्हणजे या दोघांमधील फरक समान आला नाही 2 नॉट इक्वल टू 4 म्हणून ही समांतर श्रेणी नाही समांतर श्रेणी नाही म्हणून आपण पुढचे तीन पद शोधू शकत नाही त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण 2 5/2 3 7/2 याच्यात पण तुम्हाला सांगितलं नाव देऊन द्यायची a2 - a1 5/2 - 2 आता आपण 10वीत आलोय म्हणून परत आपण लसावी मसावी करत बसायचं नाही थोडा देशी हिसाब लावायचा 5/2 म्हणजे किती 5/2 म्हणजे 2.5 किती 2.5 2.5 मधून 2 गेले किती उरतात अर्धा अर्धाला आपण कसं दाखवतो 0.5 झालं परत लसावी काढणार लहान लहान स्टेप साठी स्वतः माइंड चालवायचं लहान वस्तू स्किप करायच्या चला परत देऊ a3 - a2 आता 3 - 5/2 चत परत 3 5/2 म्हणजे 2.5 3 मधून 2.5 गेला तर 0.5 2 आले तिसरेही चेक करून घ्यायचं d = a4 - a3 7/2 - 3 परत 7/2 म्हणजे 7/2 म्हणजे 7 अर्धे म्हणजे 3.5 3.5 मधून 3 गेले तर अर्धा अर्धा म्हणजे 0.5 सर्वांचा डिफरन्स समान आला म्हणजे ही समांतर श्रेणी आहे बरोबर जर समांतर श्रेणी आहे तर नंतरचे तीन पद शोधा नंतरचे तीन पद शोधण्यासाठी आपण जसं व्यापक स्वरूप वापर केला होता त्या व्यापक स्वरूपाचा वापर करायचा याच्यात पहिलं स्वरूप कसं होतं a + d a + 2d a + 3d इतपर्यंत 4 पद दिलेले आहेत पुढचे a + 4d a + 5d a + 6d हे तीन पद आपल्याला शोधायचे मग आपल्याकडे a पण आहे d पण आहे a + 4d = a = 2 4 d ची किंमत आहे 0.5 2 + 4 आपण 20 20 म्हणजे 2.0 उत्तर आलं 4 त्याचप्रमाणे a + 5d = 2 + 5 0.5 2 5 × 5 = 25 आणि एकदशक चिन्ह ठेवायचं म्हणजे 2.5 2.5 आणि 2 किती होतात 4.5 बरोबर आहे परत 6d a + 6d = 2 + 6 डी ची किंमत 0.5 2 + 5 = 30 दशक चिन्ह जर ठेवायचं किती झाले 5 आता तुम्हाला प्रश्न येईल की टीचर आपण पहिलं पद 2 दुसरं पद 2 5/2 तिसरं 3 चौथं 7/2 मग चौथं 4 आणि पाचवं परत तुमचं 4.5 कसं आलं हे आपण दशक चिन्हात लिहिलंय ते अपूर्णांकात मग अपूर्णांकात लिहिण्यासाठी इथं पण आपण अपूर्णांकात करू शकतो 0.5 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 2.5 मधून 2 गेले तर अर्धा राहतो अर्ध्याला कसं लिहितात 1/2 इथं पण 1/2 1/2 मग इथं लिहिताना बी तेच लिहिलं असतं आपण काय लिहिलं असतं 1/2 2 × 4 म्हणजे अर्धा 4 झाला इथं पण 5/2 आलं असतं मग 2 किती झाले 4.5 बरोबर ज्याला आपण लिहू शकतो 9/2 बरोबर समजलं आता पुढचे बाकीचे उदाहरणं तुम्हाला करायची आहेत